ये है एनपी न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं जेजेबी न्यूज, सिर्फ खबर नहीं सच्चाई का आईना। महाराष्ट्र में बढ़ते हुए कोरोना ग्राफ को कम करने को लेकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे द्वारा शनिवार और रविवार को पूर्ण रूप से कड़क लॉकडाउन करने का आदेश दिया गया था, जिस पर राजस्व मंत्री अब्दुल सत्तार ने भी आम जनमानस से इन नियमों को पालन करने की अपील करते हुए कहा कि कई राजनीतिक पार्टियों द्वारा बच्चों की परीक्षा रद्द करने की भी मांग की गई है, जिस पर मुख्यमंत्री सही निर्णय लेंगे ऐसा मुझे आशा है। खरे म्हणजे आता आज रात्री 12 वाजेपासून 8 वाजेपासूनच रात्रीच्या सकाळी 8 वाजेपर्यंत जी आपली एक लॉकडाउन सिस्टीम होती, कर्फ्यू सारखी सिस्टीम होती, ती आता बदलून संपूर्ण कडक लॉकडाउन शनिवार रविवार करण्याचा आदेश सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी। काही नेत्यांनी, काही वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे परीक्षा रद्द व्हावी अशी मागणी केलेली आहे। जरूर त्याची ही संपूर्ण माहिती घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यावर अंतिम निर्णय घेतील। हे आजचा जो आपण जी परिस्थिती, जे संकट पाहू लागलो, हे संकट भयानक आहे। हे कोरोनाची महामारी ज्या पद्धतीने आपल्या राज्यामध्ये पसरते, त्याला चैन तोडण्यासाठी, त्याची सायकल तोडण्यासाठी, कुठेतरी त्याच्यामध्ये आज जे पेशंटमध्ये वाढ होत आहे ते थांबवण्यासाठी ही नवीन पद्धत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली, त्याचाही आढावा ते आज पण घेणार आहेत। आणि पुढच्या भविष्यामध्ये सर्वांनी शासनाच्या आदेशाचा पालन करावं, याच्यामध्ये राजकारण करू नये, हीच माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे। अडचणी व्यापाऱ्यांच्या आहे, अडचणी विद्यार्थ्यांच्या आहे, अडचणी सामान्य माणसाच्या आहे, कामगारांच्या आहे, पण त्याबरोबर लोकांचे जीव वाचवणंही या वेळची अति आवश्यक बाब आहे। कारण की ज्या पद्धतीने पेशंट वाढू लागले, गेल्या वर्षी जे लॉकडाऊन लागलं होतं आणि जी परिस्थिती नवीन नवीन कोरोनाचा संकट आला होता, त्यापेक्षाही दुपटीने या वेळेस पेशंट आणि जे रुग्ण दिसू लागले त्याला कंट्रोल करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी जे आव्हान केलं, याच्यावर सरकार प्रत्येक 8 दिवसाने विचार करेल। काही 8 दिवसामध्ये काय परिणाम झाले, पुढच्या 8 दिवसामध्ये काय परिणाम होतील, आणि टप्प्याटप्प्याने हे चैन तुटली, हे एकदा सायकल तुटली, तर मग निश्चित याचा परिणाम भविष्यामध्ये जो आज महाराष्ट्र या कोरोनाच्या संकटामध्ये, त्या संकटामधून बाहेर निघाला। दिल्ली से लेकर गल्ली तक, समस्या से लेकर समाधान तक, वादों से लेकर काम तक, अब होगी हर काम की जमीनी पड़ताल। हम उठाएंगे जन समस्या, शासन प्रशासन तक पहुंचाएंगे आपकी आवाज। देखना ना भूले जेजेबी न्यूज पर आपका अपना कार्यक्रम जन समस्या।